सुरुवात एका ब्रेकिंग बातम्या करतो. बातम्या सांगलीमधून. सांगलीमध्ये बापू बिरू वाटेगावकर यांचं निधन झालेलं आहे आणि दीर्घ आजारनं बापू बिरू वाटेगावकर यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 96 वर्षांनी अखेरचा श्वास घेतलाय. बोरगावचा ठाण्या वाघ अशी त्यांची ओळख होती, त्यांची प्रतिमा होती. त्यांचं अखेर निधन झालेलं आहे. दिन दुबळ्यांचं कैवारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर चित्रपट सुद्धा निघालेले आहेत. सांगलीमधलं बाकी पाहतं पण बापू बिरू वाटेगावकर यांचं निधन झालेलं आहे. बोरगावचा ठाण्या वाघ अशी त्यांची ओळख होती आणि दिन दुबळ्यांचे कैवारी म्हणून ते नावाजलेले होते. दीर्घ आजारानं त्यांनी या ठिकाणी त्यांचं निधन झालंय. वयाच्या 96 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. प्रतिनिधी दीपक चव्हाण. दीपक, काय यासंदर्भात अधिक माहिती, कशा प्रकारे शोकाकुल वातावरण सांगलीमध्ये पसरलं यानंतर? नक्कीच सह्याद्रीचा धान्या वाघ म्हणून बापू गुरुंची ओळख महाराष्ट्रामध्ये होती. त्यांनी गुन्हेगारी ते अध्यात्मक असा त्यांचा संघर्षमय प्रवास संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे आणि आज त्यांची प्राणज्योत मळवलेली आहे. त्यांना एक दीर्घ आजारानं ग्रासले होते आणि इस्लामपूरच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. 9 वर्षी बापू गुरुंनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. त्यांच्यावर अनेक चित्रपट सुद्धा निघालेत. जन्मासाठी बापू गुरुंनी भोगली होती आणि 25 वर्ष ते अज्ञात वासात होते. त्यानंतर पुन्हा ते सक्रिय झाले. महाराज म्हणून त्यांची ओळख या परिसरामध्ये नव्यानं निर्माण झाली होती. अन्यायाविरोधात लढणारं व्यक्तिमत्व म्हणून कृष्णा खोऱ्यामध्ये बापू गुरुंचं नाव आदरानं घेतलं जात होतं आणि आज सर्वांचा भाऊ आणि सर्वांचे लाडके आप्पा निघून गेल्यामुळं संपूर्ण इस्लामपूर आणि बोरगाव परिसरामध्ये शोक पसरलेले आहे. दीपक, मोठ्या संख्येने जनसमोर इथे जमला असेल, काय स्थिती आहे, काय वातावरण आहे? नक्कीच आप्पांचा जीवन प्रवास पाहिला तर ते होता, त्यामुळं त्यांनी आणि बरीच लोक जोडली होती. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, संसार त्यांनी जुळवले होते. अनेकांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले होते. त्यामुळे आता सर्वसमावेशक आप्पा सर्वांचा आधारवड होता. त्यामुळं आप्पांचं ज्या रुग्णालयात निधन झालं त्या रुग्णालयाच्या आवारामध्ये समर्थक आप्पांचे चाहते सुद्धा गोळा झालेले आहेत. धन्यवाद दीपक या माहितीसाठी.